उल्वेमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आलाय. बस स्टॉपवर बसची वाट पाहणाऱ्या तरुणीचा अज्ञात इसमानं विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडलीय. याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्वे येथून सिवूर येथे जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीला अज्ञात तरुणानं छातीला हाताने स्पर्श करून तिचा विनयभंग करून पसार झाल्याची घटना घडलीय. या प्रकरणी अज्ञात तरुणावर न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर अनोळखी आरोपी हा 20 ते 25 वर्ष वयोगटाचा असून रंगाने सावळा, उंची 5 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, केस वाढलेले, कपाळ मोठे, अंगात लाल रंगाचा गोल गळ्याचा फुल टी शर्ट, हिरव्या रंगाची फुल पॅन्ट तसंच पायात चप्पल घातलेली आहे. या आरोपीची माहिती मिळण्यासाठी पोलिसांकडून त्याचं छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलंय. व या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी न्हावाशेवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.